नमस्कार, व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. समाजातल्या आपल्या प्रत्येकालाच आपलं पोट भरण्यासाठी, पोटापाण्यासाठी काही ना काही उद्योगधंदा, व्यवसाय हे करावंच लागतं. हे करत असताना जर आपल्या क्षमता आपण जाणून घेतल्या आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या संधी आपल्याला माहिती आहेत त्याची माहिती करून घेतली, तर व्यवसाय हे केवळ एक उदरनिर्वाहाचं साधन न राहता त्यातून आनंदही खूप मिळू शकतो. खरं तर भारतासारख्या देशामध्ये, शेतीप्रधान देशामध्ये पूर्वी ह्या संधी फारशा उपलब्ध नव्हत्या. खूपदा पारंपरिक व्यवसाय, शेती आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यवसाय हे केले जायचे. पण जसजसा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने विकास साधला, प्रगती केली, तसतशी व्यवसायाची, उद्योगाची अनेक क्षेत्र आजकालच्या मुलांना खुली झालेली आहेत. आणि वेळेवर जर त्याची तज्ज्ञ व्यक्तींच्याकडनं आपल्याला माहिती समजली तर त्याचा निश्चितच भविष्यासाठी फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल माहिती देण्यासाठी आपण निरनिराळ्या तज्ज्ञ व्यक्तींना इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याकडे MSW या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन कार्य करत असलेल्या राजश्रीताई तिखे आलेल्या आहेत. राजश्रीताई, तुमचंही या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. राजश्रीताई 95 सालापासून या क्षेत्रामध्ये काम करता आहेत आणि त्याच्या आधीपासूनही ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रचिती या गटाबरोबर, या गटासाठी त्यांनी काही काम केलेलं आहे. त्यानंतर आदिवासी मुलांचं शिक्षण आणि स्थलांतरितांच्यासाठी शिक्षण या उपक्रमांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. राजश्रीताई सध्या बायो डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनमध्ये काम करतात आणि आदिवासींच्याच शिक्षणाशी संबंधित त्यांचं हे काम चालू आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा राजश्रीताई, मला असं विचारायचं आहे की MSW म्हणजे काय? MSW म्हणजे MA इन सोशल वर्क. ही पोस्ट ग्रॅज्युएशनची, मी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे हा, पण ग्रॅज्युएशन कोर्स सुद्धा यामध्ये आहे, ज्याला BSW असं म्हणतात, ज्याला बॅचलर इन सोशल वर्क असं आहे. BSW अर्थातच 12वी नंतर करता येतं आणि MSW हे कोणत्याही ग्रॅज्युएशन कोर्स नंतर करता येतं. बरं, 12वी नंतर BSW करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठल्या शाखेतलं शिक्षण घ्यायला हवं? असं खरं तर काही गरजेचं नाही, कोणत्याही शाखेतनं 12वी करून BSW ला जाता येतं. म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स घेऊन जरी 12वी केलेलं असेल तरी आपल्याला BSW आणि नंतर MSW करता येतं. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं असं जरी MSW नंतर आपण म्हणत असलो तरी समाजामधले प्रश्न खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर नक्की कोणकोणत्या प्रकारचं काम करू शकतात MSW चं शिक्षण घेतल्यानंतर? MSW केल्यानंतर खरं तर खूपच विविध प्रकारच्या अशा संधी आत्ता उपलब्ध आहेत काम करायला. म्हणजे जीवनातलं असं एखादंच क्षेत्र असेल, खरं सांगायचं तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये आज हा MSW चा प्रोफेशनल कोर्स करून लोक काम करत असतात. तशा MSW च्या विविध शाखा आहेत. त्याचा आता अभ्यासक्रम कालानुसार बदलतो देखील आहे, पण आपण असं पाहूया की समजा वैद्यकीय शाखा आहे तर मेडिकल सोशल वर्क आहे, लॉच्या क्षेत्रामध्ये काम करता येतं, इंडस्ट्रीजमध्ये जाऊन आज MSW झाल्यानंतर काम करता येतं. आणि अखेरीस समाजाबरोबर तर आपण वेगवेगळ्या प्रकारे काम करूच शकतो, त्यात व्यक्तींबरोबरचं काम आहे, संपूर्ण समाजाबरोबरचं काम आहे. त्यामुळे केसवर्क सारखं एखादं, म्हणजे तुम्ही काउन्सेलिंग सारखं एखादं क्षेत्र निवडलं तर तुम्ही थेट व्यक्तींबरोबर काम करता, किंवा मग पूर्ण समाजाबरोबर तुम्ही कम्युनिटी डेव्हलपमेंट सारखं काम करू शकता. तर अशा विविध शाखा आहेत याच्यातल्या आयुष्यातल्या, की त्यात तुमची गरज असतेच. म्हणजे थोडक्यात डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा MSW केलं तर आपल्या क्षेत्रामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो, किंवा MSW झालेल्या व्यक्तीच्या मदतीने डॉक्टर आपल्या क्षेत्रामध्ये काही काम करू शकतात. कायदा आणि सुव्यवस्था या क्षेत्रामध्येही MSW झालेल्या व्यक्तींना काम करण्याच्या खूप संधी आहेत. तसंच स्त्रिया आणि बालकांच्यासाठी विशेष वेगळ्या प्रकारचं काम, काय संधी आहेत? कारण आता आपण बघतो समाजामध्ये प्रगती जशी होती आहे तसं विशेषतः स्त्रिया आणि मुलांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रश्न समोर येतात, तर त्या दृष्टीने कुठे कुठे काय काम चालतं आणि तिथे या शिक्षणाचा कसा उपयोग होतो? स्त्रिया आणि मुलं हा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखरीच एक विशेष गट आहे की ज्यांच्यासाठी कामाची खूप गरज आहे. आज स्त्रियांच्या बाबतीत पाहिलं तरीसुद्धा अगदी स्त्रियांच्या आरोग्यापासनं ते स्त्रियांचं शिक्षण असेल, किंवा स्त्रियांना संघटित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणं असं असेल, यातही वेगवेगळे गट त्यांचा विचार आपण करू शकतो. की जसं की ग्रामीण भागातल्या स्त्रिया त्यांच्यासाठीच्या कामाचा प्रकार वेगळा असू शकतो,
शहरी भागातल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे असू शकतात. आज जी नवीन जीवन पद्धती येते आहे त्यानुसार निर्माण झालेले जे नवीन प्रश्न आहेत, जसं की एकट्या राहणाऱ्या स्त्रिया असतील, मुलांना घेऊन एकट्या राहणाऱ्या स्त्रिया असतील, तर अशा विविध प्रकारच्या स्त्रियांसाठी कामाची क्षेत्र उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे मुलांच्या बाबतीत पण आपण याच प्रकारच्या कामाची गरज आहे, विशेषतः शिक्षण. आणि शिक्षणाच्या बाबतीत आज आपण पाहतो आहे की आज मिलेनियम गोल म्हणून सुद्धा शिक्षण हा एक विषय हे केला गेलेला आहे. आणि जागतिक बँकेने आज भारताला मदत देऊन DPEP सारखे कार्यक्रम असतील किंवा सर्व शिक्षा अभियान सारख्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या योजना असतील, यातनं संपूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न आपण करतो आहोत. तर त्यामुळे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण यासाठी मुलांबरोबर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे आज. आणि याही बाबतीत पुन्हा शहरातल्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत आणि आदिवासी भागातल्या मुलांचे त्याहून वेगळे आहेत. आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची कामं मुलांबरोबर देखील करायची गरज आहे आज. याखेरीज आपल्या देशात आज अशीही परिस्थिती आहे की मालन्यूट्रिशन सारखा प्रश्न आजही आहे, त्यामुळे त्याही विषयावरती वेगळा एक दृष्टिकोन घेऊन वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. त्याखेरीज आपण असं पाहतो की आई वडिलांखेरीज असलेली मुलं, अनाथालयातली मुलं, म्हणजे संस्थात राहणारी मुलं यांच्याबरोबर वेगळ्या प्रकारचं काम आहे आणि कुटुंबात राहणाऱ्या मुलांबरोबर वेगळ्या प्रकारे काम करण्याची गरज आहे. तर अशी मला असं वाटतं की इतकी हजारो आज क्षेत्र या याच्यात किंवा इतके हजारो प्रकार कामाचे या क्षेत्रामध्ये आज उपलब्ध आहेत आणि तिथे भरपूर संधी आहेत काम करण्याच्या. म्हणजे तुमच्या सांगण्यावरून मला असं समजतं आहे की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये ज्या व्यक्ती नाहीत, समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहेत पण त्यांना योग्य दिशा नाही, त्यांना योग्य संधी नाही, तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून MSW शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काम करता येतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण फक्त उपेक्षित किंवा समाजापासून तुटलेली अशीच मुलं नाही किंवा महिला नाही, तर मला असं वाटतं की जे समाजाच्या मुख्य प्रवाहात आहेत त्यांच्या सुद्धा आज वेगवेगळ्या गरजा निर्माण होत आहेत. त्या कदाचित आजच्या जीवनशैलीमुळे असतील पण त्या आहेत आज. म्हणजे आपण असं पाहतो की अगदी साधी आपण गोष्ट घेऊयात की खूप जे सुस्थापित आहेत आणि शहरी भागात राहणारी जी मुलं आहेत त्यांना सुद्धा आज त्यांच्यावरती अभ्यासाचे प्रेशर्स आहेत आणि कुठलं करिअर निवडावं या बाबतीत एक भांबावलेपण आहे. तर हे पण एक याच क्षेत्रातलं करिअरचं क्षेत्र असू शकतं की अशा मुलांना मार्गदर्शन करणं किंवा अशा समाजातली मुलं सुद्धा आज वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं म्हणा किंवा अगदी फेसबुक अशासारखं सुद्धा आत्ता प्रश्न निर्माण होत आहेत आणि अशाही मुलांना आज मदतीची गरज आहे. त्यामुळे खरं तर जास्ती गरज ही वंचित समाजाला असली तरी सुद्धा समाजाचा आज कुठलाच भाग असा नाही की ज्यांच्याबरोबर आपण नाही काम करू शकत. BSW किंवा MSW सारखे जे कोर्स आहेत तर त्याचं प्रशिक्षण किंवा त्याचे कोर्सेस आपल्याकडे कुठे उपलब्ध आहेत? खरं तर आज अनेक कॉलेजेस BSW आणि MSW शिक्षण देणारी भारतामध्ये आहेत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आजही म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चेंबूर यांचं नाव अगदी अग्रगण्य असं म्हणावं लागेल. त्याखेरीज महाराष्ट्रात उपलब्ध असलेली इतर कॉलेजेस म्हणजे निर्मला निकेतन हे मुंबईचंच कॉलेज आणि कर्वे इन्स्टिट्यूट हे पुण्यातलं कॉलेज ही आहेत. आणि याखेरीज मग भारतामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटी आहे किंवा जामिया मिलिया इस्मालिया युनिव्हर्सिटी आहे, बरोड्याची युनिव्हर्सिटी आहे, वाराणसीमध्ये आहे, तर अशी विविध प्रकारची ही मी अग्रगण्य कॉलेजेस सांगते आहे. पण याखेरीज त्या त्या स्थानिक भागात देखील आज MSW शिक्षण मिळू शकतं. जसं विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध असतात, तसं या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही शिष्यवृत्ती आहेत का? शिष्यवृत्ती आहेत उपलब्ध, या मुख्यतः त्या त्या विद्यापीठाच्या अंतर्गत उपलब्ध असतात. आणि त्याचे दोन निकष म्हणता येतील, एक जे आहे ते मेरिटवर उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या आणि दुसरं जे आहे ते काही विशेष गटांसाठी उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्त्या, जसं की शेड्यूल्ड ट्राईब्स किंवा शेड्यूल्ड कास्ट यांच्यासाठी त्या त्या विद्यापीठामध्ये शिष्यवृत्त्या उपलब्ध असतात. तर तुम्ही खूपच छान माहिती सांगितली की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे काम करता येतं, तरी सुद्धा शाळेमध्ये शिकत असल्यापासून मुलांना काही विशेष विषय आवडत असतात. जसं काही मुलांना भूगोलाची आवड आहे, काही मुलांना भाषेची आवड आहे,
आणि मुलांना समाजामध्ये आता जसं बोलणं झालं तसं प्रत्यक्ष काम करायची जाऊन आवड आहे, विज्ञानाची आवड आहे, तर अशा प्रकारे शाळेतले विषय घेतलेले जे शिक्षणाचे असतात ते पुढे जाऊन शिकत असताना त्याची आणि या कामाची काही सांगड घालता येते का? सांगायचं तर मला असं वाटतं की हे क्षेत्र इतकं व्यापक आहे की आपल्या आवडीचा असा कोणताही विषय घेऊन तुम्हाला जर का समाजाबद्दल मनातून काहीतरी वाटत असेल तर तुम्ही खरोखरीच त्यात काम करायला नक्कीच वाटा सापडतील असं मला वाटतं. आपण एक उदाहरण घेऊयात, अगदी जसं की भाषा आत्ता तुम्ही म्हणलात भाषेची आवड आहे, तर कितीतरी विविध प्रकारे भाषा हा विषय घेऊन सुद्धा काम करता येतं. उदाहरणार्थ मुलांची भाषाच चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करणं, इंग्रजी भाषेचं ज्ञान आज आवश्यक आहे, इंग्रजी भाषेसाठी मदत म्हणजे मुलांची इंग्रजी चांगली व्हावी यासाठी मदत करणं, याखेरीज अगदी वेगळं क्षेत्र म्हणजे मी आत्ता आदिवासी भागात काम करते म्हणून तिथलं उदाहरण देते की आज इतक्या विविध प्रकारच्या आदिवासी बोली भाषा आहेत आणि आज या सगळ्या भाषा नामशेष होत चाललेल्या आहेत, तर त्याच्या त्या जतन करण्यासाठी म्हणून त्या समाजाला मदत करणं अशा प्रकारचं काम असू शकतं. तर अशा प्रकारचं हे एक भाषा म्हणून आपण हे करू शकतो. किंवा ज्यांना विज्ञानाची आवड आहे, तर मी जसं मगाशी आपण म्हटलात की डॉक्टर होऊन याच्यात काही करता येईल का, तर खरोखरीच अगदी म्हणजे विज्ञान शाखेमध्ये असलेले सुद्धा वैद्यकीय थेट शिक्षण घेतलेले लोक हे अशा प्रकारची एक सामाजिक दृष्टी असेल, म्हणजे एखाद्या डॉक्टरनी MSW कोर्स समजा केलेला असेल तर मला असं वाटतं की वैद्यकीय ज्ञानाबरोबरच समाजाचं पण एक ज्ञान त्यांना असेल आणि त्या प्रकारे मग ते त्यांचे प्रश्न समजू शकतील. माल न्यूट्रिशन सारखं आपण मगाशी म्हणलं तर केवळ वैद्यकीय कोरडा सल्ला न देता ते त्याच्या मागचे सामाजिक सगळे प्रश्न समजून घेऊन त्या प्रकारे काम करू शकतील. किंवा आज अनेक सामाजिक संस्थांबरोबर डॉक्टर्स आणि इंजिनियर्स हे काम करतात. सिव्हिल इंजिनियर्स आज म्हणजे वॉटरशेड सारखे काही क्षेत्र असतील, पाणलोट क्षेत्र हे आपल्या देशाची मोठी गरज आहे, तर त्यात अनेक इंजिनियर्स कार्यरत आहेत. मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेले अनेक लोक सामाजिक संस्थांबरोबर काम करतात. तर त्यामुळे वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेतलेले किंवा अगदी शालेय जीवनात सुद्धा एखाद्या विषयामध्ये रस असलेले असे अनेक लोक स्वतःला या क्षेत्राशी जोडून घेऊ शकतात. आज आपण पाहतो की पर्यावरण हा खूप कळीचा मुद्दा झालेला आहे आणि त्यामुळे मग त्या विषयात रस घेतलेले किंवा त्यात शिक्षण घेतलेले सुद्धा अनेक लोक सामाजिक संस्थांबरोबर जोडून काम करू शकतात. सामाजिक कार्यकर्ता म्हणताना आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा असते, बहुतांश वेळेला ती चित्रपटातनं तयार झालेली असते की खांद्याला शबनम अडकवून निघालेलं कोणीतरी. खरं म्हणजे खूप विविध अंगी, म्हणजे आज पुन्हा आपण की हे आता विकसित होत गेलेलं अशा प्रकारचं क्षेत्र आहे असं म्हणता येईल की नव्यानी उदयाला आलेलं असं हे क्षेत्र आहे. म्हणजे आपल्याकडे समाजकार्य फार आधीपासून चालू होतं पण ते मुख्यतः चॅरिटेबल या अंगाने असायचं आणि आता एक प्रोफेशनल सोशल वर्क या अर्थाने त्याचा उदय हा गेल्या काही दशकांमध्ये होत गेलेला आहे. आणि त्यात खरं सांगायचं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम हे सामाजिक कार्यकर्त्याला करावं लागतं आणि त्यासाठीच हे शिक्षण देखील आवश्यक असतं. एखादा प्रश्न आपण समजा निवडला समाजातला, म्हणजे उदाहरणार्थ आता माझं उदाहरण आपण घेऊयात की मला आदिवासी शिक्षणामध्ये रस होता तर त्या प्रश्नावरती काम करायचं मी ठरवलं, पण मग उठून आपण गेलो असं होत नाही तर आपल्याला तो प्रश्न समजून घ्यावा लागतो. त्यामुळे मग आधी त्या समाजामध्ये जाणं, त्यांच्याबरोबर राहून नेमका हा समाज काय आहे, तो कसा राहतो, त्यांची विचारसरणी काय आहे, इथले शिक्षणाचा प्रश्न म्हणजे नेमकं काय आहे, तो विविध अंगांनी समजून घेणं ही पहिली पायरी खरं म्हणजे त्यात असते. आणि मग हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोडासा त्याचा एक काय म्हणूयात आपण की ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारे तो तुम्हाला समजून घ्यावा लागतो. म्हणजे एकाच वेळी संवेदनशीलतेने आणि तरीसुद्धा तटस्थपणे अशा प्रकारे तुम्ही समजून घेता, ज्यासाठी एका रिसर्च अँगलची तुम्हाला गरज असते. त्यामुळे अशा प्रकारे रिसर्च करता येणं हे सुद्धा कार्यकर्त्याला गरजेचं असतं. त्यानंतर मग तुम्हाला ठरवायला लागतं की आता या याच्यावरती आपण नक्की कोणत्या पद्धतीने काम करणार आहोत हे तुम्हाला समजून घ्यायला लागतं. त्यासाठी तुम्ही तुमची म्हणून एक पद्धत निवडता, त्यामुळे समाजकार्याच्या विविध पद्धती नेमक्या काय आहेत हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं. ही पद्धत निवडल्यानंतर तुम्ही समाजा
मध्ये थेट जाऊन काम करता, या समाजाशी जोडून घेणं हे आवश्यक असतं. त्यामुळे मग या समाजाशी जोडून घेण्यासाठी आतली एक कळकळ असते आणि त्या प्रेमापोटी आपण समाजाशी जोडल्या तो हे तर असतंच, पण तरी सुद्धा त्या सोप्या गोष्टी नसतात. कारण तुम्ही एका विशिष्ट पार्श्वभूमी घेऊन गेलेले असता, एक विशिष्ट पार्श्वभूमी आणि त्या समाजाची एक पार्श्वभूमी असते, तर त्यासाठी तुम्हाला या अभ्यासक्रमातनं मिळवलेली काही कौशल्य ही उपयोगी पडतात. आणि मग त्या समाजामध्ये मिसळायचं कसं, त्यांच्यात मिसळताना नेमकी काळजी काय घ्यायची, तुम्ही सर्वांना आपले वाटाल आणि तरी सुद्धा तुमचं एक वेगळेपण कायम राहील, या प्रकारे तुम्ही त्या समाजामध्ये वावरायचं कसं, बोलायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की या कोर्समधनं शिकवल्या जातात आणि त्या उपयोगी पडतात काम करताना. या पुढे जाऊन हे सगळं काम करत असताना त्याचं सातत्याने त्या कामाचं एक, मी विश्लेषण हा शब्द वापरणार नाही, पण तरी सुद्धा एक सजगपणा, तुम्ही काय करताय आणि त्याचा समाजावर नेमका काय परिणाम होतो आहे हे सतत पाहत राहणं ही देखील तितकीच आवश्यक गोष्ट असते. त्यासाठी तुम्हाला नीट व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करता येणं आवश्यक असतं. त्यामुळे ते देखील मला वाटतं की कौशल्य या सगळ्या कोर्समधनं आपण शिकत असतो. हे सगळं करत असताना तुम्ही वेगवेगळ्या लेव्हल्सला वावरत असता. म्हणजे उदाहरणार्थ, कधी एकेकाळी मी थेट समाजामध्ये थेट कार्यकर्ती म्हणून मी काम करत होते, मग तिथला मी माझा अनुभव गोळा केला आणि मग गरज निर्माण झाली तशी थेट काम करणारे जे लोक आहेत तर त्यांच्या बरोबर त्यांना काही एक दिशा दाखवून काम करणारी एक थोडी वरच्या आहे, खालचा आणि वरचा असा शब्द मला खरं तर वापरावेसे वाटत नाहीये, पण एका वेगळ्या भूमिकेमध्ये मी गेले. अशा वेळेस तुम्हाला नियोजन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन अशा सुद्धा गोष्टी हाताळता येणं आवश्यक असतं. त्या पलीकडे जाऊन तुम्ही जेव्हा एखादा संपूर्ण कार्यक्रम हाताळत असता तर तुम्हाला आर्थिक गोष्टींची सुद्धा माहिती असणं आवश्यक असतं. त्यामुळे ही सगळी देखील कौशल्य तुम्हाला वापरावी लागतात, यावी लागतात. आज हे सगळं करत असताना जी टेक्नॉलॉजी वेगवेगळी विकसित होते आहे तर त्याचा तुम्ही जितका प्रभावीपणे वापर करून घ्याल तितकं तुमचं काम आणखी जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे अगदी कम्प्युटर पासनं ते जसं की अगदी व्हिडिओ डॉक्युमेंटेशन पर्यंतची टेक्नॉलॉजी अशी सगळी तुम्हाला माहीत असणं, निदान म्हणजे तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ लोकांची मदत घेऊन काम करू शकता पण ती तुम्हाला माहीत असणं, त्यातल्या बेसिक गोष्टी माहीत असणं हे देखील गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्या स्वतःमध्ये, त्या विद्यार्थ्यामध्ये काही मुळातच काही क्षमता, काही गुण असणं गरजेचं आहे असं वाटतं का आपल्याला, आणि असायला पाहिजे असेल तसं तर मग त्या संबंधी काही विद्यार्थ्यांना सांगाल? मला असं वाटतं की खरं म्हणजे समाजाप्रती एक प्रेम असणं, म्हणजे आपल्या स्वतःच्या परिघा बाहेर जाऊन बघता येणं समाजाकडे हे खूप आवश्यक आहे. म्हणजे मला कुणाबद्दल काहीतरी खूप मनापासून वाटतंय का, तर मला असं वाटतं की ती अगदी फारच मूलभूत अशा प्रकारची आवश्यक गोष्ट आहे जी असायला पाहिजे या क्षेत्रामध्ये येताना. आणि मग इतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही हळूहळू अनुभवातनं मिळवत जाता, जसं की खूप संयम हा तुम्हाला असायला लागतो कारण इथे क्विक रिझल्ट्स मिळत नाही आणि वाट पाहावी लागते. वेगळ्या प्रकारची एक जीवनशैली, वेगळ्या प्रकारची विचारसरणी, विचार पद्धती याच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं आणि त्याच्याकडे तुम्हाला अगदी ओपन अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून पाहावं लागतं. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारच्या पार्श्वभूमीतनं आलेले आहात तर त्या सगळ्या पद्धतीचं आपण काय म्हणूयात की एक रिजिड, अशा याच्यातनं बाहेर जाऊन तुम्हाला त्या समाजाच्या भूमिकेत जाऊन त्यांचं सगळं समजून घ्यावं लागतं. तर हा ओपननेस पण असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रेजुडाईस असे मनात न ठेवता त्याच्याकडे बघणं हे जमायला लागेल. त्यामुळे अशी काही मला वाटतं की अगदी आपण मानसिक स्तरावरची अशी ही सगळी कौशल्य किंवा गुण असं म्हणूयात की जे आवश्यक आहे. काही वेळेला असं होतं की 10वी 12वीत असताना विद्यार्थ्यांच्या नाही लक्षात येत की मला ह्या प्रकारचं काम करायला आवडतंय, पण तरी सुद्धा आपल्या या आपण जी माहिती दिलीत आता त्याच्या आधारे काही गोष्टी ठरवायला नक्की मदत होते. तर मला एक असं विचारायचं होतं की विद्यार्थ्यांनी संधी म्हणून या क्षेत्राकडे बघावं की समाजसेवा म्हणून बघावं? दोन्ही प्रकारे बघता येईल असं मला वाटतं. संधी तर आहेच. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी स्वतःला जाणून घ्यावं की आपल्याला नेमकं काय आवडतंय, काय करायला आवडतंय, आपण स्वतःला कशात शोधू शकतो.
आणि त्यातनं कुणाला असं वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये स्वतःचा आनंद मिळवू शकतो, किंवा आपल्याला ज्या अगदी म्हणजे त्या वयातल्या साहजिकपणे असलेल्या आकांक्षा या आपण यात मिळवू शकतो, तर नक्कीच याच्याकडे संधी म्हणून पण बघता येईल. आणि हे असं क्षेत्र आहे की ज्यात स्वतःच्या करिअरची संधी शोधताना समाज सेवा देखील करायला मिळेल. आणि यात मला असं वाटतं की ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वानुसार काम करण्याच्या संधी खरं तर यात उपलब्ध आहेत. यात असं वाटतं की समाजसेवा म्हणजे मग आता 24 तास झोकून देऊन काम करायचं का? तर यातही प्रकार आहेत, म्हणजे हेही आणि तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे असं मला वाटतं. अगदी आपण असं म्हणू की समजा एखाद्या शाळेशी जोडून कोणीतरी काउन्सिलर म्हणून काम करत आहे, तर अशा व्यक्तीला त्या शाळेच्या वेळामध्ये ती व्यक्ती काम करेल आणि म्हणजे शाळेचं जे सगळं दिनक्रम आणि वेळापत्रक असेल त्या पद्धतीने त्या व्यक्तीला काम करावं लागेल. किंवा इतरही काही आपण क्षेत्र जर का बघितली, काही सामाजिक संस्था देखील बघितल्या, तर त्यात एक ठरलेली वेळ असते आणि त्या वेळामध्ये काम करावं लागतं. पण एखादी व्यक्ती अशी पण असेल की जी इतकी त्यात बुडालेली असेल की जी त्या वेळेच्या पलीकडे जाऊन जणू काही तिचं सगळं जीवन हे या विचारांमध्येच किंवा त्या कामामध्ये तिनं झोकून दिलेलं असेल, तर त्या वेळेच्या पलीकडे जाऊन सुद्धा एखादी व्यक्ती काम करेल. तर संधी, समाजसेवा हे सगळं दोन्ही खूप एकमेकात गुंफलेलं आणि खूप सुंदर पद्धतीने मला असं वाटतं की करण्याचं एक हे असलेलं म्हणजे तशी संधी असलेलं हे क्षेत्र म्हणून विद्यार्थ्यांनी याकडे नक्की बघावं. राजश्रीताई, आत्ता इथे आपण जी माहिती दिलीत सगळी ती विद्यार्थ्यांना उपयोगी तर आहेच आहे, पण मला वाटतं त्यांचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा तयार होऊ शकतो तुम्ही दिलेल्या माहितीमुळे. तेव्हा विद्यार्थ्यांनी जरूर या माहितीचा आपलं क्षेत्र निवडण्यासाठी फायदा करून घ्यावा, कारण उद्योग व्यवसाय फक्त स्वतःसाठी करणं हे ठीक आहे, आपण ते करतच असतो, पण आपल्यासाठी काम करत असताना इतरांना जर आपण काही देऊ शकलो तर त्याचा आनंद आणि समाधान हे आपल्याला जास्त मिळतं. अतिशय महत्वाची आणि नवा दृष्टिकोन देणारी ही माहिती विद्यार्थ्यांना आम्हाला सांगितल्याबद्दल राजश्रीताई मनपूर्वक धन्यवाद.